नमस्कार श्री स्वामी समर्थ सर्वांना तुमच्या सर्वांच्या सर्व चांगल्या इच्छा स्वामी महाराज पूर्ण करत ही स्वामींचरणी प्रार्थना करते आणि आजच्या या नवीन सुंदर व्हिडिओला सुरुवात करते उद्या गुरुवारी बुद्ध पौर्णिमा आहे तेवीस मे गुरुवार या दिवशी बुद्ध पौर्णिमा आहे आणि ही पौर्णिमा गुरुवारी आल्यामुळे या पौर्णिमेला विशेष महत्त्व आहे पौर्णिमा तिथी ही माता लक्ष्मीला समर्पित आहे पौर्णिमेच्या दिवशी आपल्याला भगवान श्री विष्णू आणि माता लक्ष्मी यांची एकत्रित पूजा करायची असते प्रत्येक महिन्यामध्ये एक तरी पौर्णिमा तिथी येते वैशाख महिन्यात येणारी पौर्णिमा तिथीला थी बुद्ध पौर्णिमा आणि पिंपळ पौर्णिमा असेही म्हटले जाते या पौर्णिमेला गौतम बुद्धांचा जन्म झाला होता त्यामुळे याला बुद्ध पौर्णिमा असे देखील म्हणतात या दिवशी गौतम बुद्धांचा जन्म झाला होता त्यांना भगवान विष्णूंचा दहा प्रमुख अवतारांपैकी नववा अवतार मानला जातो तर अशा या पौर्णिमेच्या दिवशी आपल्याला सकाळीच घरामध्ये पिंपळाच्या झाडाचे एक पान घेऊन यायचे आहे पौर्णिमेच्या दिवशी अत्यंत प्रभावी असे उपाय केले जातात कारण या दिवशी या तिथीला जर का आपण काही उपाय केले तर याचं फळ हे आपल्याला शंभर टक्के मिळत असतं आणि म्हणूनच आपल्याला या दिवशी सकाळीच एक पिंपळाच्या झाडाचं पान आणायचं आहे आणि याचा अत्यंत प्रभावी असा उपाय आपल्याला करायचा आहे हे पान घरात आणल्यामुळे आपल्या घरातील सर्व दोष नकारात्मक ऊर्जा नष्ट होऊन सात पिढ्यांचं दारिद्र्य नष्ट होईल कितीही कठीणातील कठीण इच्छा असू द्या ती एका दिवसात पूर्ण होईल असा अत्यंत प्रभावी असा उपाय आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत तुम्ही जर का चॅनेलवर नवीन असाल माझे व्हिडिओ पहिल्यांदाच बघत असाल तर चॅनेलला सबस्क्राईब करा आणि बाजूच्या बेल आयकॉनला प्रेस करा कमेंट बॉक्समध्ये श्री स्वामी समर्थ नक्की लिहा पौर्णिमेच्या दिवशी माता लक्ष्मी पृथ्वीवर स्थायी स्वरूपात वास्तव्य करत असते त्यामुळे आपण काही उपाय केले तर बघा याचे फळ आपल्याला शंभर टक्के मिळत असते ह्या पौर्णिमेला पिंपळ पौर्णिमा असे देखील म्हणतात आणि म्हणूनच या पौर्णिमेच्या दिवशी पिंपळाच्या झाडाची पूजा करण्याला त्याचप्रमाणे पिंपळाच्या झाडाचे काही उपाय करण्याला देखील महत्व आहे तुमच्या मनामध्ये जर का एखादी इच्छा असेल आणि ती जर का पूर्ण होत नसेल तर बघा तुम्ही या पिंपळ पौर्णिमेच्या दिवशी हा उपाय नक्की करून बघा तुमची इच्छा नक्की शंभर टक्के पूर्ण होईल हा उपाय आपण आपल्या घरात केल्यामुळे आपल्या घरामध्ये लक्ष्मी अखंड राहील आपल्या घरामध्ये धनधान्याची कमतरता कधीच पडणार नाही आपल्या घरातनं माता लक्ष्मी कधीच काढता पाय घेणार नाही आणि आपल्या घरातील सर्व अडचणी या नष्ट होणार आहे पौर्णिमेच्या दिवशी सकाळी आपल्याला पिंपळाच्या झाडाचं एक पान घरी आणायचं आहे पान आणताना ते स्वच्छ करून घ्यायचं पान चांगलं आणायचं फाटलेलं खराब झालेलं पान आपल्याला आणायचं नाही आहे पान घरी आणल्यानंतर थोडं ते धुवून घ्या स्वच्छ करून घ्या त्यावर गंगाजल शिंपडा त्यानंतर हा उपाय आपल्याला देवघरासमोर बसून करायचा असल्यामुळे आपल्याला देवघरामध्ये दिवा प्रज्वलित करून घ्यायचा आहे धूप दीप अगरबत्ती आपल्याला लावून घ्यायचं आहे बसण्यासाठी आपल्याला एक आसन घ्यायचं आहे आणि त्यावर बसून आपल्याला हा उपाय देवघरासमोर करायचा आहे उपाय करण्यासाठी तुम्हाला थोडंसं कुंकू घ्यायचं आहे किंवा तुम्ही चंदन घेतलं तरी चालेल यानंतर आपल्याला चंदन किंवा कुंकू घ्यायचं यामध्ये थोडंसं तूप टाकायचं त्यात थोडंसं पाणी टाकायचं आणि याची एक आपल्याला पेस्ट तयार करायची आता या पेस्टने बघा तुम्ही एक काढी घ्या मग काडी घ्या किंवा बोटाने किंवा एखाद्या कुठली पण तुम्ही काडी घेऊ शकतात त्या काडीने तुम्हाला ह्या पानावर तुमची इच्छा तुम्हाला लिहायची आहे थोडक्यात तुम्हाला इच्छा लिहायची आहे मग इच्छा तुमची कोणती पण असू द्या शिक्षणाची असू द्या नोकरीची असू द्या घर घरप्राप्तीची असू द्या गाडी प्राप्तीची असू द्या कुठलीही इच्छा तुमची असू द्या धनप्राप्तीची असू द्या ती इच्छा तुम्हाला ह्या काडीने ह्या पिंपळाच्या पानावर लिहायची आहे भरपूर दिवसापासून तुमची एखादी इच्छा असेल आणि जर का ती पूर्ण होत नसेल तर तुम्ही आवर्जून पौर्णिमेच्या दिवशी ती इच्छा पूर्ण करण्यासाठी हा उपाय करायचा आहे खूप दिवसाची अडलेली इच्छा असेल अडलेलं काम असेल ते पूर्ण होत नसेल आपण कष्ट करतो आपल्या कष्टाला यश मिळत नसेल तर बघा आपल्या कष्टाला नशिबाची साथ मिळावी यासाठी आपण असे काही उपाय करायचे आहेत इच्छा लिहून झाल्यानंतर हे पान आपल्याला माता लक्ष्मी आणि श्रीहरी भगवान विष्णू यांच्यासमोर ठेवायचं आहे ठेवताना दांडीचा बाग हा देवांकडे आला पाहिजे आणि नंतर आपल्याला यावर हळदी कुंकू अक्षदा फूल अर्पण करायचं आहे आणि आपल्याला नमस्कार करून आपली जी इच्छा असेल ती मनोमल व्यक्त करायची आहे ती इच्छा आपल्याला भगवान विष्णू आणि माता लक्ष्मी यांना सांगायची आहे ती पूर्ण होऊ दे अशी प्रार्थना आपल्याला करायची आहे बुद्ध पौर्णिमेच्या दिवशी भगवान श्रीहरी विष्णू यांच्या पूजेला विशेष महत्त्व आहे आणि बघा पिंपळाच्या वृक्षामध्ये भगवान विष्णूंचा देखील वास आहे आणि माता लक्ष्मीचा देखील वास आहे आणि म्हणूनच आपल्याला या बुद्ध पौर्णिमेच्या दिवशी पिंपळ पौर्णिमेच्या दिवशी पिंपळाच्या झाडाची पूजा करायची आहे आणि पिंपळाच्या झाडाचं हे पान घरी आणून अशा पद्धतीने आपल्याला ह्या पानाची पूजा करायची आहे यानंतर तुम्हाला तिथेच बसून एक वेळा विष्णू सहस्रनाम या स्तोत्राचं पठण करायचं आहे आणि एक वेळा तुम्हाला श्री सुक्तम म्हणायचं आहे फलश्रुतीसहित तुम्हाला म्हणायचं आहे तुम्हाला जर का वाचायला येत नसेल तर तुम्ही ते यूट्यूबला लावून श्रवण देखील करू शकतात आणि तुम्हाला भगवान श्री विष्णू आणि माता लक्ष्मी यांना नमस्कार करून हात जोडून मनोमल इच्छा व्यक्त करून तुम्हाला प्रार्थना करायची आहे तुमची जी पण इच्छा असेल ती पूर्ण होऊ दे अशी प्रार्थना तुम्हाला करायची आहे यानंतर दिवसभर हे पान असंच तिथे असू द्यायचं संध्याकाळच्या टायमाला आपल्याला हे पान घ्यायचं आहे आणि हे पान आपल्याला आपली इच्छा बोलत व्यक्त करत वाहत्या पाण्यात आपल्याला विसर्जित करायचं आहे असं म्हणतात की पौर्णिमेच्या दिवशी जर का आपण अशा पद्धतीने पिंपळाच्या पानावर आपली इच्छा प्रकट करून उपाय केला तर बघा इच्छा आपली नक्कीच लवकर पूर्ण होते व्हिडिओमध्ये सांगितलेला उपाय नक्की करून बघा व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक ला ला करा शेअर करा चॅनेलवर नवीन असेल तर चॅनेलला सबस्क्राईब करा धन्यवाद